कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। बॉयलरच्या धुरामुळे व रासायनिक गॅसमुळे लोकांचा जीव धोक्यात। शहरातील गणेशनगर भागातील कल्पेश प्रोसेस डेक्कन प्रोसेस गेले एक वर्षापासून सुरू आहे। या प्रोसेसमधील बॉयलरच्या धुरामुळे व रासायनिक गॅसमुळे येथील लोकांना श्वासोच्छ्वास तसेच डोळ्यांची जळजळ होणे असा त्रास होत आहे। संबंधित प्रोसेसला याबाबत वारंवार निदर्शनास आणून देखील कोणतीच जबाबदारी खबरदारी घेतली गेली नाही। तसेच संबंधित प्रोसेसच्या विरुद्ध प्रदूषण महामंडळ व नगरपालिकेतील तक्रारी देऊन देखील संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचे विरोधात प्रदूषण महामंडळ व नगरपालिकेचे आणि प्रोसेसच्या विरोधात लोकांनी रस्त्यावर उतरून प्रोसेस बंद पाडली। तसेच प्रशासन व स्थानिक लोक प्रतिनिधींच्या विरोधात संताप व्यक्त केला। किती वाजेल रानवला माहिती आहे का त्रास वाढावलाय आणि माणूस थांबलं पाहिजे आज विषय कट करून जे करायचे किती वेळ झाले आता माहिती 15 ते 15 वेळ येऊन गेली त्यातून। यावेळी या भागातील समाजसेवक प्रदीप गुरव नगरसेवक राजू खोत श्रीकांत गागडे सागर गंदे अरुण बन्ने शैलेश होनखांबे अजित कर्ड सह असंख्य महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी विजय सनदी इचलकरंजी।